आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नाला लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू। नमस्कार, तारा न्यूज प्रस्तुत तिच्या शौर्याची गाथा या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुरेखा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। नवरात्री निमित्त आपण विविध क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या महिलांचा इंटरव्ह्यू घेत आहोत आणि त्यांच्या कार्याचा आढावाही घेत आहोत। तर आज आपण तिरवडे कुर्तटवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच आणि भुदरगड तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस महिला अध्यक्ष शुभांगी जाधव आपल्या सोबत आहेत। आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि महिला ते सरपंच हा त्यांचा प्रवासाचा आपण पाहणार आहोत। तर नमस्ते मॅडम, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। बची गोष्ट आहे, तर तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळलात? माझ्या घरी पहिल्यापासूनच राजकीय आणि सामाजिक वातावरण आहे। माझे सासरे दोनदा विधानसभेचे आमदार होते, माझे मोठे दीर पंचायत समितीचे सभापती, त्याचबरोबर माझे सासरे 20 वर्ष बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन होते आणि आता सध्या माझे दीर बिद्री साखर कारखान्याचे संचालक आहेत। त्याचबरोबर माझ्या मोठ्या जाऊबाई जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या आणि त्यामुळे आपसुकच गावकऱ्यांच्या आग्रहास्तव तिरवडे गावाच्या सरपंच पदाचं जबाबदारी माझ्यावर आली। त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय सतीश रूप बंटी पाटील साहेब त्यांनी भुदरगड तालुका महिला काँग्रेस अध्यक्षाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि ती पण मी आता सध्या यशस्वीरित्या पार पाडत आहे। अच्छा, म्हणजे एकूण एकंदरीतच घराण्यात सगळं राजकीय वातावरण आहे। तर मॅडम, तुम्ही सरपंच झाल्यापासून तिरवडे गावात कोणकोणते बदल झाले? पहिल्यांदा सरपंच झाल्यानंतर असं जाणवलं की म्हणजे माझ्या गावातल्या प्रत्येक वॉर्डमध्ये गल्लीमध्ये जेव्हा आम्ही पाहणी केली सर्वप्रथम झाल्यानंतर, तर पाण्याचा अपव्यय जास्त होतोय असं निदर्शनास आलं। त्यामुळं काय होतंय, खेडेगावात पाणी भरून झालं पिण्याचं की तो न तसेच चालू असायचे, त्यामुळं पाणी खूप वाया जायचं। तर पहिल्यांदा काम कुठलं केलं असेल तर गावातील सगळ्या नळांना तोटी बसवण्याचं काम पहिल्यांदा आम्ही ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर केलं। त्या त्याचबरोबर विद्युत खांब जे होते ते बरेचसेच मोडकळीस किंवा धोक्याचे होते, तर त्यांची अवस्था खूपच वाईट होते, तर ते बदलण्याचं काम केलं। त्याचबरोबर गावातली स्वच्छता किती महत्वाची आहे त्या अनुषंगानं जे स्वच्छता कॅम्प जे असतात NSS च्या माध्यमातून असू दे किंवा स्वच्छतेविषयी जागरूकता त्यानिमित्ताने किंवा आता 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने कायम स्वच्छता आठवडा एक असतो, त्यानिमित्ताने अंगणवाडी सेविका असेल बचत गटांच्या माध्यमातून किंवा आमच्या आशा सेविकांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच साफसफाई स्वच्छतेचं काम हे आमचं चालू असतं। म्हणजे ह्या आता सध्या आम्ही ते असेच कामं चालू ठेवलेली आहेत। एक सरपंच म्हणून काम करत असताना तुमच्या समोर कोणती आव्हाने होती? खरं तर खूपच मोठी होती। म्हणजे मी सरपंच झाल्यापासून आमचं गाव जे आहे ते 2 मोठ्या राजकीय गटांचं गाव आहे, तर त्या दोन्ही राजकीय गटांचा समन्वय साधत कुठल्याही सामान्य नागरिकावर अन्याय न होऊन देणं हे मोठं एक माझ्याकडं आव्हानच होतं म्हणायला लागेल। आणि काय झालं तर रिसेंटलीच मुख्यमंत्री सौर प्रकल्प ही एक मुख्यमंत्री सौर प्रकल्प ही योजना आलेली होती, त्या अंतर्गत काय होतं गावातली जी गायरानं होती ती ताब्यात घेण्याचं काम सरकारचं म्हणजे चालू झालेलं होतं। तर ते वेळीच आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तो सरकारचा जो योजना होती ती आम्ही बंद पाडली, कारण तिथे काय होतं खेडेगाव असल्यामुळं पशुपालन हाच व्यवसाय थोडासा शेती आणि पशुपालन, तर मग गाई म्हशींना चरण्यासाठी गायरान हे एक तिथलं गावचं हक्काचं मैदान होतं, तर तिथे प्रकल्प आला तर त्या जनावरांना परत आम्ही नेणार कुठं हा एक मोठा प्रश्न होता। तो सरकारचा प्रयत्न यशस्वीरित्या थांबवण्यात गावकऱ्यांच्या सहकार्यानं ते एक आमच्या पुढे मोठं आव्हान होतं आणि ते आम्ही यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे पेललेलं आहे म्हणजे म्हणता येईल। चांगली गोष्ट आहे। तर मॅडम, तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी आतापर्यंत कोणकोणते उपक्रम राबवले? महिला सक्षमीकरणासाठी असेल म्हणत असाल तर आरोग्य शिबिर असतील किंवा आमच्या गावातील ज्या महिला आहेत ज्या डॉक्टर महिला एक आहेत त्यांच्याकडून स्त्री रोग बद्दलची जी जागरूकता खेडेगावात शक्यतो नसते ही, तर ती त्यांच्या मार्फत आम्ही ती जागरूकता निर्माण केली, त्याची माहिती महिलांपर्यंत पोहोचवली। त्याचबरोबर बचत गटांना प्राधान्य देण्यासाठी
महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही विविध प्रकारचे स्टॉल्स किंवा फनी गेम्स असतील किंवा बचत गटांच्या जे उत्पादन करतात त्याला एक मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी ते खाद्य महोत्सवाचं आयोजन आम्ही केलं. त्याच पद्धतीनं ग्रामपंचायती मार्फत असेल किंवा बचत गटांच्या अशा संयुक्त विद्यमाने आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण जसं की कुकिंग असेल, शिवण क्लास असेल, आता रिसेंटलीच आम्ही मसाला प्रक्रिया उद्योग असेल किंवा शेती, पशुपालन, कृषी विषय, कारण तिथं जास्त करून गावातल्या महिला असतात ना, मग त्यांना त्याची माहिती मिळाली तर त्याच्यातून रोजगार निर्मितीचं काय साधन उपलब्ध होईल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो आणि ती वेगवेगळी प्रशिक्षण आम्ही आयोजित करतो. त्याचबरोबर बचत गट स्थापन करण्यापासून बचत गटांचे महत्त्व आणि बचत गट वाढवणे हे एक आम्ही कार्य आता सध्या हाती घेतलेलं आहे, जेणेकरून गावातली प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे, तिच्या परिणतीनं थोडंसं तरी बचत पण असू दे किंवा स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय सध्या. तर मॅडम, तुम्ही आता हे जे उपक्रम घेत आहे महिलांसाठी, त्यातून त्यांना व्यवसायासाठी कोणतं व्यासपीठ वगैरे निर्माण करून देत आहे का? हा, म्हणजे काय करतो आम्ही, एकदा रान्ना महोत्सव म्हणून आयोजित केला होता, म्हणजे माझ्या जाऊबाई जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होत्या तेव्हा आम्ही रान्ना महोत्सवाचं आयोजन केलं होतं, की तेव्हा पहिल्यांदा महिलांना कळालं की बचत गटाच्या माध्यमातून खरंच आपलं जे आपण पदार्थ करतोय त्याला खरंच मार्केटिंग आहे, हा एक कॉन्फिडन्स त्यांच्या मनामध्ये त्याच वेळी निर्माण झाला. आणि त्या आमच्या रान्ना महोत्सवापासून जेव्हा त्यावेळी रांगणा महोत्सवाचे जेवढे बचत गट होते त्याच्यापेक्षा जास्त बचत गट त्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी तयार झाले, म्हणजे तो एक कॉन्फिडन्स महिलांमध्ये सगळ्यांमध्ये तयार झाला. आणि आता अगदी खेडेगावातली, म्हणजे माझ्या मला खूप अभिमान वाटतोय की खेडेगावातली महिला माझी बँकेत जाते बचत गटाच्या माध्यमातून, जे बचत केलेले महिलांचे पैसे असते ती बँकेत जाऊन ती स्वतः स्लिप भरते, हेच म्हणजे म्हणतोय की आपलं एक यशाची पायरी म्हणता येईल पहिली. तर मॅडम, तुम्ही महिलांसाठी इतकं छान काम केलं आहात, तर आगामी तुमच्या योजना किंवा ध्येय काय असणार आहेत? आता माझी डोळ्यासमोर आता तर पहिल्यांदा कसं असते, गावाचा विकास म्हणजे पहिल्यांदा रस्ते, पाणी, गटारी किंवा कचरा निर्मूलन ह्याकडे पहिलं लक्ष दिलं गेलं पाहिजे, किंवा ते जे हायजीन मेंटेन जे म्हणतोय ना ते आपलं केलं गेलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं ज्या काही योजना ग्रामपंचायतीमध्ये आणता येतील, म्हणजे ती कामांना चांगल्या पद्धतीनं वर्कआउट करायला ज्या काही योजना आणता येतील त्या आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील, वयश्री असेल, श्रावणबाळ योजना असेल, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना असेल किंवा घरकुल मंजुरीसाठी असेल, तर या सगळ्या योजनांच्या माध्यमातून माझ्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला याचा कसा लाभ मिळवून देता येईल याकडे माझं लक्ष राहणार आहे. त्याचबरोबर आमच्याकडे कसं आहे की डोंगरी भाग असल्यामुळे जरासं काजू उत्पादन जास्त असतं, त्याचबरोबर कोकम उत्पादन जास्त असतं, तर त्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती जास्तीत जास्त कशी देता येईल. त्याचबरोबर एक योजना अजून डोक्यात आहे की पाण्याचं मीटर बसवणे, की जे पाण्याचं जर मीटर आम्ही ग्रामपंचायतीतर्फे बसवलं तर मग पाण्याचा अपव्यय होणार नाही, कारण आपण जसे लाईट वापरतो तसं जेवढं पाणी आपण युज केलं तेवढंच आपल्याला बिल येणार, त्यामुळे ऑटोमॅटिकलीच लोक कमी पाण्याचा युज करणार, त्यामुळे गटारीमध्ये जे पाणी सोडलं जातं ते थांबणार, त्यामुळे गटारी कोरडे राहतील, त्यामुळे आरोग्यावर पण चांगलं, आरोग्याच्या दृष्टीनं पण ते चांगलं राहील की डासांची निर्मिती होणार नाही आणि ग्रामपंचायतीचं बिल पण कमी होईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी रिकनेक्टेड आहेत, त्यामुळे त्यासाठी प्रयत्न आता करणार आहे. खरंच मॅडम अगदी घेण्यासारखं आहे आणि जे तुम्ही हे केलेलं आहे ते सक्सेसही होईल, कारण तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा त्याचा आहे. तर हे सगळं करत असताना घरच्यांचा पाठिंबा कसा होतो तुम्हाला, किंवा त्यांची शिकवण म्हणा कशी होती? हे सगळं करताना खरंच मला एक महिला सरपंच म्हणून काम करताना, बऱ्याचशाच गावात असं असतं की महिला सरपंच ही फक्त नावापुरती असते आणि त्याचा सगळा कारभार तिचा नवरा बघत असतो, पण माझ्या बाबतीत हे फॉर्च्युनेटली खूप चांगलं आहे की ते सगळा कारभार मी स्वतः बघते, कारण त्यासाठी माझ्या मिस्टरांचं, माझ्या घरच्यांचं, माझ्या गावातल्या सगळ्या गावकऱ्यांचं आणि विशेष करून गावातल्या महिलांचा खूप मोठा पाठिंबा होता. त्यामुळे मी जेव्हा इलेक्शनला उभं राहिले तेव्हाच महिलांचं असं होतं की वहिनी तुम्ही सरपंच व्हा, म्हणजे आम्हाला आमचे सगळे प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील, म्हणजे त्यांचा सपोर्ट आणि घरच्यांचा, कारण घरच्यांचा तर खूपच आहे, कारण मला आज अभिमान आहे की मी आज जाधव घराण्याची सून आहे, कारण त्याचमुळे मला इतकं फ्रीडम मिळालं की मी माझी कामं
माझ्या पद्धतीने हँडल करून मी माझ्याच पद्धतीने हे सगळं जेवढं ग्रामपंचायतीचं काम असेल, इव्हन प्रशिक्षणापासून ते आत्ता काम वर्कआउट किंवा मीटिंगला किंवा काय जे साईटला विजिट करायला लागतात, ह्या सगळ्या कामं मी करते. किंवा आता लाडकी रिसेंटलीच लाडकी बहीण योजना जी आता आली, तर त्या सगळ्या योजनेतलं बारकावे किंवा ती योजना कशी माझ्या महिलांपर्यंत प्रत्येक महिलेला त्याचा लाभ घेता येईल यासाठी मला त्या सगळ्या गोष्टींमुळं मला खूप इझी जाते या सगळ्या गोष्टी करायला. खूप छान. आणि एक नवदुर्गा म्हटलं तर त्याला अवघड ठरणार नाही. तर आता तुमच्याकडे नवदुर्गा पण तिथे गावामध्ये काही उपक्रम घेत असतात, तर ह्या सगळ्या महिलांना किंवा गावकऱ्यांना या कोणत्या कार्यक्रमाशी घेऊन एकत्र वगैरे आणण्याचा काय प्रयत्न तुमचा असतो का? हो ना, माझं म्हणजे सत्यजितराव जाधव युवक संघटनेच्या माध्यमातून गेली 25 ते 30 वर्ष आम्ही नवरात्र उत्सव साजरा केला जातोय तिरवडे गावामध्ये. त्या उत्सवाच्या निमित्ताने महिलांना रास दांडिया, चिमा फुगडी स्पर्धा, विविध डान्स स्पर्धा, त्याचबरोबर हे होम मिनिस्टरचा कार्यक्रम म्हणा किंवा रांगोळी स्पर्धा, म्हणजे महिलांच्या कलागुणांना जितका वाव देता येईल तितका ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत दिला जातोय. ह्या आम्ही म्हणजे ह्या याच्यात करतोय की महिलांना इतकं कॉन्फिडन्स तयार करतोय की खरंच बाबा स्टेज डेअरिंग आमच्या गावातल्या महिलांचं खूप आहे मॅडम. म्हणजे इतकं आहे की आता रिसेंटलीच आम्ही आता ह्या दांडिया म्हणजे ह्या नवरात्रीमध्ये त्या आमच्या गावातल्याच महिलांची आधी एक मीटिंग घेतो आम्ही नेहमीच दरवर्षी. मीटिंग घेतली तर महिलांनी आम्हाला दाखवलं, मॅडम आज आपण ह्या वर्षी आपण हा असा डान्स करूया, म्हणजे देवी आणायच्या वेळी आपण असं करूया, हा सगळ्यांनी एकच सारख्या साड्या नेसून. तो फक्त व्हिडिओ दाखवला, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ठिकाण ठरवून सगळ्यांनी तिथे प्रॅक्टिससाठी येऊन तो डान्स अगदी आता रिसेंटली 2 दिवसात बसलाय सुद्धा. म्हणजे आता तुम्हाला मी शेअर करेन आमचं नक्कीच की तेव्हा देवी आणताना त्यांनी जे इतकी एकजुटनी हे आहे आणि त्यांना तो कॉन्फिडन्स आहे की चला वहिनी आपल्या बरोबर आहे तर आपण हे सगळं करू शकतोय आणि काय आपल्याला कुणाची भीती नाही आहे. महिलांना तशी म्हणायला गेली की तुम्हाला खूप साथ आहे, तुमचीही त्यांना साथ आहे. तर आता नवरात्री सुरू आहे, तर या नवरात्री निमित्त तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? महिलांनी प्रत्येक महिलांना म्हणजे घरात न बसता की आत्मनिर्भर झालं पाहिजे. आणि म्हणजे आता जी बदलापूर घटना घडली किंवा आता सध्या आपण कोलकात्याची जी घटना बघितली, तर त्या घटना ऐकून असं वाटते की महिलांनी स्वतःच्या वर जे अन्याय होतात त्याच्या विरुद्ध आवाज उठवला गेला पाहिजे. आणि इतका जोरात आवाज उठ आणि महिलांच्या ती कपॅसिटी मला वाटते की आहे, पहिल्यापासूनच असते, ती फक्त म्हणतोय ना आपण जागृत करायची गरज असते. तर त्या ह्यानं त्यांनी उभं राहायला पाहिजे, आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि स्वतःसाठी जे म्हणतोय ना स्वसंरक्षण जे म्हणतोय त्यासाठी महिलांनी प्रत्येकीनं ते आणि आरोग्यासाठी महिलांना प्रत्येक स्वतःच्या आरोग्यासाठी कधीही त्याला प्रेफरन्स हा दिला जाय गेला पाहिजे जो दिला जात नाही आणि त्यासाठी तिनं उभं राहायला पाहिजे. आणि सरकारलाही त्याची जी हे असेल निर्णय असेल तो बदलायला लावायला गेला पाहिजे की हे जे असे घटना होतात त्याच्यात की बाबा एक आठवड्याभराच्या आत त्या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे. इतका प्रत्येक गावात मी तर म्हणेन गावापासूनच सुरुवात करायला पाहिजे, कारण आपला भारत देश हा पूर्ण गावांनी बनलेला आहे. तर प्रत्येक ग्रामपंचायतीनं हे जर असं केलं तर निश्चितच कुठल्याही सरकार असेल तर त्याला आपले निर्णय बदलायला भाग पडेलच खरं तर. तर मॅडम मी आपल्याला नवदुर्गा निमित्त खूप छान असा महिलांना संदेश दिलेला आहे आणि त्यांचा तिरवडे गावातील सरपंच असताना कोणकोणती कामं केली अगदी खूप छान सांगितलेलं आहे आणि त्यांचं कार्य ऐकल्यानंतर असं वाटते की मॅडमनी गावामध्ये बरीच म्हणता खूप छान अशी प्रगती केली आहे. तर धन्यवाद मॅडम तुम्ही आज तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तारा न्यूज कडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. तारा न्यूज प्रस्तुत तिच्या शौर्याची गाथा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण शुभांगी जाधव यांचा प्रवास पाहिला. पुन्हा आपण नवीन एपिसोड सह पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.